संपूर्ण जगाचे दैव श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. राजे असंख्य झाले आजवर, पण शुभ समान ना कोणी. गर्व त्याचा महाराष्ट्राला, तो एकच होता शिव छत्रपती. शिव छत्रपती सर्वप्रथम आपला जाणता राजा शिव छत्रपतींना मी नमन करतो. त्याचबरोबर सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुवर्य, तसेच इथे उपस्थित सर्व शिवभक्तांना देखील माझे मनपूर्वक वंदन. आज मी इथे आपला अभिमान असलेले छत्रपती शिवाजी महाराज बद्दल बोलणार आहे. 19 फेब्रुवारी 1630 हा सोन्याचा दिवस उगवला आणि पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊच्या पोटी एक सिंह जन्मला. तो सिंह म्हणजे शिवाजी राजे भोसले. त्यांच्या वडिलांचे नाव सहाजी राजे भोसले, त्यांच्या आईचे नाव जिजाबाई. लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे असलेले शिवराय यांनी आईकडून धैर्याची व वडिलांकडून शौर्याची शिकवण घेतली. शिवाजी महाराज अष्टपैलू सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व होते. त्यांनी ते प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या शत्रूंचा बंदोबस्त केला होता. त्यांनी आपले अवघे आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही धक्का लागला नाही याची दक्षता ते घेत असत. सर्वधर्म समभाव, स्त्रियांप्रती आदर या नायाने ते वागले. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूंचा मर्दन असेच असावे. मावळ्यांचे वर्तन ही शिवरायांची शिकवण, ही शिवरायांची शिकवण. त्यावेळी महाराष्ट्रातील सुलतानी राजवटी, सामान्य जनता त्रासून गेली होती. त्यामुळे जनतेला शिवाजी महाराज एखाद्या देवदूतासारखे वाटत होते. शिवाजी महाराजांचे गुरु दादाजी कर्णदेव यांनी त्यांना युद्ध कला शिकवली, तर जिजाबाईने रामायण महाभारतातल्या शूरांच्या गोष्टी सांगत असत म्हणून त्यांच्या बालमनावर चांगले संस्कार पडले. नीतिमत्ता, राजकारण, सावधगिरी सर्व गुण त्यांना स्वराज्य निर्माण करताना उपयोगी पडले. बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालघर, तानाजी यसाजी असे अनेक शूर मावळे स्वराज्य निर्माण करताना लाभले होते. ह्या सूर मावळ्यांच्या मदतीने त्यांनी महाराष्ट्रावर भगवा झेंडा मोठ्या जावलाने फडकवला. जय जिजाऊ, जय शिवराय. गेला आडा उरून गेली भरारी. सपोटी सिंह जन्मला जिजाऊच्या